जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस, म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो, पवार साहेब आणि आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मी झालो. राहुल पटेला संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही. पण एक आहे, मला हे सांगायचं की ज्या वेळेला 95 आमचं सरकार गेलं, पवार साहेबांनीच मला MLC केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं, त्यावेळच्या ज्या 5 वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना BJP सरकारच्या विरोधात, ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो होतो. आणि अनेक गोष्टी त्यावेळेच्या आता मी परत म्हणून सांगत नाही, पण त्यावेळेस सुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो. आणि म्हणे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस, म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो, पवार साहेब आणि आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मी झालो असतो. पण एवढंच नाही, पवार साहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं, पक्ष त्यावेळेला फुटला, त्यावेळेला सुद्धा मी पवारसाहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं. काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो, अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स, मग ते माधवराव शिंदे असतील, शीला दीक्षित, ऑस्कर फर्नांडिस, राजेश पायलट, आता जे सध्या हयात आहे त्याचे मुकुल वासनिक, कलमाडे आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला ATN वर काम करणारे संजय खुडके, त्यांना मी विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतो आहे ते खरं आहे की नाही. पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे, मला तुम्ही म्हणताय ते म्हणा, तुम्ही नुसते या दिलेला, मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो. पण मी सांगितलं की नाही, मी पवारसाहेबांबरोबर राहणार. आणि मग पवारसाहेबांनी, म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो, पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष, आणि ती निवडणूक जे पुढे 6 महिने पुढे प्रिपोन झाली, आणि त्यामुळं NCP जी पवारसाहेबांनी स्थापन केली होती, त्याच्या जिल्हावाड्यासुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता. मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे 100% होतो. आणि पवारसाहेबांकडे एक हेलिकॉप्टर, माझ्याकडे एक हेलिकॉप्टर, आम्ही असाच दौरा केला. आणि त्यावेळेलासुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त, तर त्यावेळेलासुद्धा मुख्यमंत्री मी झालो असतो. परंतु त्यावेळेला काँग्रेसचे आमच्यापेक्षा जास्त आले, काँग्रेस वेगळी लढली, आम्ही वेगळे लढलो, शिवसेना BJP एकत्र होते, तिरंगी सामना होता. मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो, पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो. आता 2004 काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही कल्पना नाही. कारण त्यावेळेलासुद्धा हे साहेब म्हणतात ते बरोबर आहे, अजितदादा तरी सुरुवातीपासून होतो, बाकीची सगळी मंडळी ही, तर ज्या वेळेला मी पवारसाहेबांबरोबर ताबडतोब आलो, म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो, त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले नेतर जे काही नेते मंडळी नंतर पुढे पुढे, ती विचार करत होते, आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते, काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं, त्यामुळे ते नंतर आले ते किंवा आणलं गेलं त्यांना. पण ठीक आहे, काय तर त्यांचं ते मत आहे, मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं 1-2 वेळा, ते पक्ष वगैरे काही फुटला नाही तसा. आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला, आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला, ही परिस्थिती आहे. पण शरद पवारांसोबत तुम्ही जसं म्हणालात, तुम्ही सर्वात पहिले त्यांच्यासोबत गेला, तुम्ही त्यांच्यासोबत राहिला, पक्ष वाढवला आहे, आणि आज इतक्या वर्षा, म्हणजे जवळपास 20 वर्षांनंतर त्यांनी असं म्हणणं की त्यावेळेस 20 वर्षापूर्वी तुम्हाला मुख्यमंत्री केला असतं. नाही, त्याचं कारण असं की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले, कारण त्याच्या अगोदर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल ते असं म्हणाले की 2004 आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवारसाहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही, आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि RR पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले. म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. आणि हे खरं आहे की त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार होते. मी दिल्लीला गेलो त्यावेळेला, हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते मुस्लिम समाजाचे, काय हां नाही गुजरातचे, अहमद पटेल साहेब, आणि त्या दुसऱ्या होत्या आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अल्वा, हे या दोघे बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, बाबा आता आमचे आलेले आहेत जास्त आमदार, तर तुम्ही का अडून बसलेला? तर त्या दोघांनी सांगितलं
बंगल्याच्या बाहेर साहेबांच्या. अरे बाबा हम तो देने के लिए तयार हो, जाओ पवार साहब को पूछो, ले लो ना. हम कहा ना बोल रहे हैं, वही ना नहीं ले रहे, हम लोग क्या करें. माझ्यासमोर हे दोघं जण बोललेले आहेत, परंतु त्यावेळेला मग ते पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे काही अडचणी असतील मला काही कल्पना नाही. संजय राऊत असं म्हणाले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून तटकरे अजित दादांना नको होते. संजय राऊतांनी आज असे आरोप केले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा तटकरे वळसेना नको होते. मला माहिती 2019 साली ना जेव्हा त्यांनी भाजपाशी पहिली चर्चा केली तेव्हा भाजपा नेत्यांना मुख्यमंत्री नको होते एकनाथ शिंदे. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा झाली तेव्हा अजित पवार आणि तटकरेंना देखील ते मुख्यमंत्री नाही. आता काळामध्ये हे सगळे नेत्या चर्चेमध्ये हे उच्च नेते जे आहेत ते सगळं सहभागी होते, त्याच्यामुळे मला काहीही माहिती नाही त्याच्यामध्ये. मला जे काही माहिती आहे ती जी आहे, पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतरचा काही काळ, या गोष्टी मला माहिती आहेत, त्या मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर जे हे उच्च वर्तुळ ज्याला आपण म्हणतो त्या उच्च वर्तुळामध्ये मी नव्हतो. ठीक आहे. नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये रस्सीखेच सुरू आहे शेवटच्या क्षणापर्यंत. नाशिकची जागा आणि दिंडोरी जागा जिंकणं किती चॅलेंजिंग वाटते? नाशिक आणि दिंडोरीची जागा जिंकणं किती चॅलेंजिंग वाटते महायुतीला? मी तुम्हाला सांगतो, दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येणार, दोन्ही जागा येणार. योगींची सुद्धा मालेगावची सभा आमचे रवींद्र पगार गेले होते, प्रचंड मोठी झाली. मोदी साहेबांची सभा सुद्धा मोठी झाली, गडकरी साहेबांची सभा पावसात झाली तुम्ही पाहिली. आणि ठीक आहे, मोर्चे जेव्हा आपण ते मिरवणुका वगैरे काढतो त्यावेळेला खूप लोक येतात, परंतु मनापासून सगळ्यांना आज जे आहे देशाचं नेतृत्व कोणी करावं तर ते मोदी साहेबांनी करावं. हे गाठ जे आहे मनाशी सर्व मतदारांनी बांधलेली आहे. धन्यवाद सगळ्यांना, आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी